पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. Ma'am. मॅम काय झालं? तुम्ही असं ताबडतोब बोलवून घेतलं आम्हाला. तुमच्यासाठी मेश्राम सरांनी एक निरोप दिलाय. सध्या या हॉस्पिटलमध्ये खूप विचित्र गोष्टी घडत आहेत आणि आता तुम्ही दोघच आहात इथे, त्यामुळे स्वतःची आणि एकमेकांची काळजी घ्या. सध्या हॉस्पिटलचं वातावरण चांगलं नाही आहे, त्यामुळे एकमेकांकडे लक्ष द्या. बाहेर जाणं टाळा, शक्य तर जाऊच नका. मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. आणि तसंही आता हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघंच आहोत, त्यामुळे तिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? अदिती तू काळजी करू नको, मी आहे ना. मॅम पण काय झालंय? तुम्ही म्हणताय बाहेर जाऊ नका, म्हणजे काही प्रॉब्लेम का आणि कशाला? या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. जेवढं सांगतीये तेवढं ऐका, एकमेकांची काळजी घ्या. मला प्रॉमिस द्या तुम्ही एकमेकांची काळजी घ्याल. प्रॉमिस. बोला काहीतरी, मला त्रास होतो या शांततेचा. त्यात त्रास होण्यासारखं काय नाही, कारण ऍक्च्युली मला खूप बोलायचंय पण मला कळत नाहीये कसं बोलायचं. मग बोल ना. नाही जाऊ दे, तुम्ही काहीतरी बोला. नाही बोल बोल. थँक्यू. मी म्हणते थँक्यू सो मच. का? तू मला वाचवलंस म्हणून. अच्छा, मला वाटलं मी इथे परत आलो म्हणून थँक्यू म्हणताय. टू बी व्हेरी फ्रँक, इतकं सगळं होऊन सुद्धा मी परत आलोय ते फक्त तुमच्यासाठी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.